नमस्कार. मानवजातीची जसजशी प्रगती होत गेली तस तशा नव्या समस्याही निर्माण होत चालल्या आहेत. सध्याचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. या युगात माणूस काही सेकंदांमध्ये जगात एकमेकाशी जोडला जात आहे. बदललेल्या माहिती व तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. पूर्वी तार हा प्रकार असायचा की एखादी व्यक्ती जर मयत झाली तर त्या कुटुंबातील सदस्य बाहेर असेल किंवा नातेवाईकांना कळवायचे असेल तर तार केली जायची. आत्ताच्या पिढीला तार म्हणजे काय हे समजावून सांगावे लागेल. पूर्वी पत्राद्वारे किंवा एखादी व्यक्ती पाठवून दुःखद बातमी दुःखाची बातमी कळवली जायची. मात्र आता क्षणात माणूस कुठलीही गोष्ट एकमेकाशी लाईव्ह थेट प्रक्षेपित करू शकतो, एकमेकाकडे पाहत बोलू शकतो. इथेपर्यंत आपलं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. या तंत्रज्ञानात जसजसे बदल झाले तस तशा अशा आता काही नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे. कॉम्प्युटर लॅपटॉप तर प्रत्येकाकडे आहेच, मात्र मोबाईल हा आता सर्वसामान्य वस्तू बनून राहिला आहे. या मोबाईलमध्ये जे काही लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये जे असू शकते ते आता मोबाईलमध्येही सहज उपलब्ध होऊ लागले आहे. पूर्वी चित्रपट गृहांमध्ये अश्लील चित्रपट लावले प्रदर्शित केले जायचे. असे चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर त्याकडे अंबट शौकीन वळत आणि त्याचा आस्वाद घेत असत. मात्र आताची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही वयाची व्यक्ती, मग ती स्त्री असो वा पुरुष असो, आपल्या हातातील मोबाईलद्वारे काहीही बघू शकते. अशा प्रकारची सोय आता उपलब्ध झाल्याने त्याचे काही दुष्परिणामही पाहावयास मिळत आहेत. विशेषतः अलीकडच्या काळात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना याही या बदललेल्या माहिती व तंत्रज्ञानामुळेच वाढू लागल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हातात जर मोबाईल असेल त्यातील अश्लील चित्रफित पाहिली आणि एखाद्याच्या भावना उत्तेजित झाल्या तर ती व्यक्ती काहीतरी दुष्कृत्य करून अत्याचार बलात्कारासारख्या घटना करू शकते, घडवून आणू शकते. त्यामुळेच आता कायद्याला आणि न्यायालयाला नव्याने काही निर्णय घ्यावे लागत आहेत. अशाच प्रकारे आता एक लैंगिक अत्याचार किंवा लहान मुलांवरील जे काही लैंगिक संबंध, लैंगिक अत्याचार करून त्याच्या चित्रफीत तयार करणे, व्हिडिओ तयार करणे, फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसारित करणे, अशा प्रकारच्या गोष्टींना पायबंद बसण्याची शक्यता आहे. कारण यापुढे जर लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती, व्हिडिओ, फोटो जर आपल्या मोबाईलमध्ये असतील तर सावधान. कारण केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने अशी एक वेबसाईट तयार केली आहे की ज्या वेबसाईटवर तक्रार केल्यानंतर कुणाच्या मोबाईलमध्ये लहान मुलांच्यावरील लैंगिक संबंधाबाबत आधारित चित्रफिती, व्हिडिओ, फोटो आहेत ते शोधून अशा व्यक्तीला शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. cybercrime.government.in या वेबसाईट लिंकवर कुठलाही माणूस एखाद्याच्या मोबाईलवर आक्षेपार्ह लहान मुलांबाबतची चित्रे, दृश्य असतील तर या लिंकवर जाऊन तक्रार दाखल करू शकतो. आतापर्यंत या लिंकवर एकंदरीत 36 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढे प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये काय ठेवावे आणि काय असावे याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. बघा हा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. सावधान, आपल्या मोबाईल फोन, लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरमध्ये लहान मुलांवरील लैंगिक संबंधांबाबत काही व्हिडिओ अथवा फोटो अशा प्रकारचा दस्तऐवज मिळाल्यास 5 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. अगोदरच माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67B ही तरतूद 2000 सालापासून आहेच. मात्र गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार हा कायदा आणखी मजबूत झाला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी नाराजी व्यक्त करत गुगलला फटकारले होते. cybercrime.government.in या नावाने सुरू झालेल्या संकेतस्थळावर बालकांशी संबंधित अश्लील चित्रफित, बलात्कार अथवा सामूहिक बलात्कार
याबाबतच्या चित्रफिती शेअर करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करता येईल. यावर तक्रार दाखल झाल्यानंतर ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे त्याचा फोन सर्व्हरवरून शोधला जाणार आहे. या पाठीमागचा उद्देश हाच आहे की अशा प्रकारचे बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या चित्रफिती आणि फोटोंना पायबंद घालणे, कारण अशा प्रकारच्या अल्पवयीन मुलींवरील लैंगिक संबंधाबाबतचे फोटो आणि व्हिडिओ बघूनच अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याचा गृहमंत्रालयाचा कयास आहे. असे व्हिडिओ आणि फोटो बघून हे गुन्हे वाढत आहेत असाही दावा करण्यात आला आहे. 30 सप्टेंबरला सुरू वेब पोर्टलमध्ये तक्रारीच्या फक्त 2 पद्धती उपलब्ध आहेत, त्यामुळे तक्रार करणे सोपे आहे. आत्तापर्यंत cybercrime.government.in या वेबसाईटवर 34 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये लहान मुलांबाबतच्या अश्लील चित्रफिती आणि फोटो बाळगणे याबाबत प्रत्येकाने सावधानच राहणे गरजेचे आहे.